पन्हाळा तालुक्यातील वच्चे सावर्डे येथे 4-5 दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांची सर्व कामे खोळंबली होती. पावसाने उघड दीप दिल्याने शेतकऱ्यांची सोयाबीन काढणीसाठी लगबग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. आमतेवाडी, शिंदेवाडी, सातवे, वच्चे सावर्डे, आरळे, मोहरे, बोरपाडळे परिसरात सध्या खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची लगबग सुरू असल्यामुळे आता शिवारात शेतकरी आणि मजुरांची गडबड सुरू असल्याचे चित्र दिसून येते. खरीप हंगामातील सोयाबीन पीक काढणीची गडबड सुरू असतानाच दुसरीकडे मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी चिंतित झाला आहे. तर सर्वत्र सुगीची गडबड असल्यामुळे मजुरांचा तुटवडा जाणवते. प्रत्येकाची आपापल्या परीने शेतातील पीक पाणी पावसाच्या आधी सुरक्षितपणे घरी आणण्याची गडबड दिसून येते. वातावरणातील बदल, दिवसा ऊन, दुपारच्या नंतर ढगाळ वातावरण व सायंकाळी पावसाची भुरभुर यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडत आहे. अवकाळीची धास्ती, त्यातच ऐनसुगीच्या कालावधीत रोज येणारे आभाळ व पडणाऱ्या बारीक पावसाच्या सरीमुळे शेतकरी चिंतित झाले आहेत. पीक काढणीच्या मोक्यात पावसाळी वातावरण येत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात काम करण्याची लगबग दिसून येते. स्पीड न्यूज 24 साठी सुनील पाटील.